आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्र मंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। बुरुली आमणापूर संपर्क तुटला, बुरुली होतात पुराचे पाणी। सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाघाट परिसरात गेल्या 2 आठवड्याभर जोरदार पाऊस बरसत आहे। तसेच कोयना धरण पाणलोटा क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून विसर्ग सुरू आहे। परिणामी कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे। पावसामुळे पलूस तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। बुरुली आमणापूर मार्गावरील ओतात पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। बुरुली आमणापूर यामुळे 2 गावांचा संपर्क तुटला आहे। मागील 24 तासात नदीच्या पाणी पातळीत 5.5 फुटांची वाढ झाली आहे। पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नागठाणे व शिरगाव या गावाचा संपर्क तुटला आहे। नागठाणे बंधारा पाण्याखाली गेला आहे। बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळे नागठाणे या गावाचा शिरगावशी संपर्क तुटला आहे। बुरुली आमणापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले आहे। यामुळे शेतकऱ्यांनी मळ्यांमध्ये लागवड केलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत। आमणापूर येथील स्मशानभूमीत नदीचे पाणी शिरले आहे। मागील 24 तासात धरण पाणलोटा क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे। नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे।